हा काय नवीन तमाशा सुरू केलायस तू? संपूर्ण दिवस काम करून कंबर मोडते माझी, पण तुझ्यावर तर जराही परिणाम होत नाही। फार मजा वाटते ना तुला माझं काम वाढवायला? सगळं घर खराब करून ठेवलंय, कोण साफ करणार आता हे? हा आज तर तुझं नाव बाबांनाच सांगणार आहे मी। पण मम्मी, मी नाही केलंय हे। चुप। अरे बेटा, चुका होतच असतात, जाऊ दे, आईची माफी माग, मग ती नाव नाही सांगणार। चल। सॉरी मम्मी। चल तुझ्या रूम मध्ये जा। सॉरी। गपचूप तुझ्या खोलीत जा। श्रद्धाने तुम्हाला सांगितलं नाही का की धुळीने माझा कसा खराब होतो आणि मग बसतो? तनुजा ताई, तुम्ही थोड्या वेळ रूम मध्ये आराम करा, तोपर्यंत मी साफ करून घेते, नाहीतर मग तुम्हाला धुळीनी त्रास होईल। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी खोटं बोलते? नाही नाही तनुजा ताई, मला असं म्हणायचं नव्हतं। नाही नाही, तुम्ही स्पष्टच का बोलत नाही मला की मी नाटक करत होते की मला धुळीने त्रास होतो म्हणून? नाही नाही तनुजा ताई, असं काहीच नाहीये। यशवी ताई, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे, आमच्या घरचं लाईटचं काम पूर्ण होईल ना, मग तुमच्याही डोक्यावरून आमचं ओझ उतरणारच आहे। हा नाही नाही तनुजा ताई, आपण दोन्ही घर एक परिवार आहोत, तुम्ही कधीही आमच्यावर ओझ नाही होणार। तुम्ही आम्हाला चुकीचं समजता। अहो तुम्ही ना तुमच्या घरच्या साफसफाई ऐवजी तुमच्या मुलीकडे लक्ष द्या, काल रात्रीपासून ती घरी आलेली नाहीये, कुठे फिरते काय माहितीये का? तनुजा ताई,